तर जळगावातील वाघूर पाईपलाईन विमानास घोटाळ्याचं जिल्हा बँकेचं घोटाळा प्रकरण जे आहे त्यामध्ये 3 घोटाळ्या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास करा असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. तिन्ही घोटाळ्या प्रकरणी SIT मार्फत तपास करण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत. तिन्ही गुन्ह्यांमधील तक्रारदार ऍडव्होकेट विजयराव पाटलांनी ही माहिती दिलेली आहे. पूर्ण भारतात कुठेही सिमेंटची पाईपलाईन टाकलेली नाही, सिमेंट पाईपांची पिण्याच्या पाण्यासाठी. इथे कोट्याच्या म्हणून त्यांची पाईपची फॅक्टरी असल्यामुळे कोट्याच्यांना फायदा व्हावा आणि त्यांच्याकडून यांना फायदा व्हावा सुरेश जैन यांना म्हणून सिमेंटचे पाईप या योजनेसाठी टाकण्यात आले. तर कोट्याच्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला जे पाईप मॅन्युफॅक्चरर आहे आणि 52 कोटीची योजना वाढवत वाढवत 110 कोटीपर्यंत गेली, जोपर्यंत चालू झाली ती योजना. म्हणजे इस्टिमेट मूळ 52 कोटी रुपयाचं होतं.